चाहिए हमको, जलना रेलवे मार्ग चाहिए, लोक आंदोलन समिति का विजय आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी यहाँ पर 7 अक्टूबर 2014 ने 50% हिस्सा पाहिजे, कसा कसा होत नाही, राज्य सरकारने 50% हिस्सा पाहिजे, राज्य सरकारने 50% रेल्वे मार्ग पाहिजे, खामगाव जालना रेल्वे मार्ग पाहिजे, कसा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कसा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, खामगाव जालना रेल्वे मार्ग पाहिजे, खामगाव जालना रेल्वे मार्ग पाहिजे, राज्य सरकारने 50% हिस्सा पाहिजे. 110 पेक्षाही अधिक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या खामगाव जालना रेल्वे मार्गाला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आता 75 वर्षाची ही प्रतीक्षा आपण करत आहोत. मात्र अजूनही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये हा फुटबॉल चालू आहे या मार्गाचा. आता राज्य सरकारकडे केंद्राने 50% राज्य हिश्याची मागणी केलेली आहे. 21 डिसेंबरला गेल्या वर्षीच्या हे पत्र आलेलं आहे, मात्र अजूनही राज्य सरकार काही निर्णय घ्यायला तयार नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे आणि दुर्दैवाने अशी वेळ न येऊ की भविष्यामध्ये जर खामगाव जिल्हा वेगळा झाला तर महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा बुलढाणा जिल्हा असा राहील की ज्याच्यामध्ये 5 फुटाचा सुद्धा रेल्वे मार्ग राहणार नाही. ही कलंकित ओळख बुलढाणा जिल्ह्याला लाभू नये यासाठी राज्य सरकारने तातडीने या 8-10 दिवसामध्ये या रेल्वे मार्गाला 50% हिस्सा मंजूर करावा आणि ताबडतोब या कामाला सुरुवात करावी अशी मागणी आमच्या रेल्वे लोक आंदोलन समितीची आहे. आणि यासाठी आम्ही कालपासून या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आपल्या भारत देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदीजी यांनी 7 ऑक्टोबर 2014 रोजी या जिल्ह्याला खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी जे आश्वासन दिलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी DPR आल्यानंतर 50% हिस्सा राज्य सरकारचा घोषित करू असं आश्वासन जे दिलं होतं, आज रेल्वेचं पत्र 21 डिसेंबरला राज्य शासनाला प्राप्त झालेलं आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्याचा 50% हिस्सा आपला घोषित करून तसं पत्र रेल्वेला पाठवलं गेलं पाहिजे आणि या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते या जिल्ह्यात तातडीने व्हावं ही मागणी रेल्वे लोक आंदोलन समितीची आहे. धन्यवाद.